मला प्रचंड दुःख आणि वेदना झाल्या, कारण हसन मुश्रीफ हे आमच्या कुटुंबातले होते. अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेबांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं आणि त्यांच्या घरावर जेव्हा ईडी ती छापा झाला तेव्हाही त्यांच्या पत्नी या बाहेर येऊन लढलेल्या एक अतिशय कर्तृत्ववान महिला असं मी त्यांच्याकडे पाहिलं. आणि एक कर्तृत्ववान महिला ईडीच्या आडवी आली होती आणि म्हणली होती की मी तुम्हाला माझ्या घरात शिरू देणार नाही, माझ्या घरात माझी मुलं त्यांचा दूध नाही आहे, खायला प्यायला नाही, मी ईडीवाल्यांना घरात घुसू देणार नाही. हे मिसिस मुश्रीफ यांचं कर्तृत्व आणि हिम्मत की दाद देनी चाहिए अशा लढाऊ त्या आहेत. मला खूप अभिमान आहे मिसिस मुश्रीफांचा की त्या ना ईडी ना सीबीआय आणि इन्कम टॅक्सला कशालाच घाबरल्या नाहीत. आणि भारतीय जनता पक्षाने अनेक वेळा मुश्रीफ साहेबांवर प्रचंड आरोप प्रत्यारोप केले, खोटे खरे मला माहिती नाही, पण भ्रष्टाचाराचे आरोप मुश्रीफ कुटुंबावर भारतीय जनता पक्षाने केले. आणि त्यानंतर त्याच भारतीय जनता पक्षाच्या डर्टी डझन जो आरोप होता त्याच्यातही त्यांचं नाव होतं असं मला वाटतं. पण जेव्हा जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले त्याच्यात हसन मुश्रीफांवर भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचाराचे आरोप केले. नंतर काय झालं मला माहिती नाही, वॉशिंग मशीन झालं नाही झालं मला याच्यातलं काही माहिती नाही, पण हसन मुश्रीफ आणि भारतीय जनता पक्ष एका सरकारमध्ये आले. आता ते भ्रष्ट आहेत का नाही मला याच्यातलं काहीही माहिती नाही, पण भारतीय जनता पक्ष सातत्याने हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर ईडीची रेड, इन्कम टॅक्सची रेड, सीबीआयची रेड सातत्याने करत होती. पण आता ते सगळं थांबलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे मंत्री झाल्यावर भारतीय जनता पक्षावर त्यांना रिलीफ मिळालाय, वॉशिंग मशीन असू शकतं असं मीडिया म्हणते, असं मी म्हणत नाहीये, माझा सगळा बाईट दाखवा दाखवणार असाल. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये मला अस्वस्थता वाटली, कारण का मला असं वाटलं मुश्रीफ साहेब योद्धा आहे, लढेंगे और जितेंगे. त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांच्यावर ईडी आणि इन्कम टॅक्सच्या रेट झाल्या त्या चुकीच्या आहेत, आजही माझं ठाम मत आहे त्या चुकीच्या आहेत. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने यंत्रणांचा वापर केला आणि त्या यंत्रणांचा वापर केल्यानंतर आज ते त्यांच्याबरोबर गेले आणि आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना एक कुटुंब म्हणून आणि 80 वर्षाच्या पवारसाहेबांना ते सोडून गेले. पण आदरणीय पवारसाहेब लढवई आहेत, वय हे कधीच त्यांच्या आडवं आलेलं नाही आणि येणारही नाही. सगळे गेले तरी स्वतःच्या कष्टांनी ते लढत राहतात आणि त्याच्यामुळे मला मुश्रीफ साहेबांचं आश्चर्य वाटतंय की आज असं ते कसं काय बोलत आहे. ज्यांनी आरोप केले ना, पण महाप्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारा की ईडी आणि सीबीआयची रेड देवेंद्र फडणवीसांनी केली ना मुश्रीफ साहेबांवर. एजन्सी ती त्यांचीच होती ना, अदृश्य शक्तीच करत होती ना, अदृश्य शक्तीच ईडी सीबीआय कुणाला रिपोर्ट करते तर अदृश्य शक्तीला. तर ज्या अदृश्य शक्तीने ईडी आणि सीबीआयची रेड ही मुश्रीफ फॅमिलीवर केली, त्यांच्या घरात घुसून या सगळ्या इन्क्वायरी झाल्या, मग त्याचं काय झालं? मग उसके सो खून माफ आहे. सामान्य अल्पसंख्याक कार्यकर्त्याच्या मागे आता पवारसाहेब लागलेत की काय असा प्रश्न ते उपस्थित करतायत, त्यांच्या बोलण्यात किती तथ्य वाटतं? तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे, तुमच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनवरच दिसतंय मला. अनिल देशमुखांनी नुकतंच एक ट्विट केलंय आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना आपल्या विरोधात सीबीआयचा गुन्हा दाखल केला अशा पद्धतीचं ते ट्विट होतं. अनिल देशमुखांवर प्रवीण मुंडेचे एसके जळगावचे त्यांना प्रकरणी दबाव टाकला विदेश माध्यमांवर मुक्का दाखल करण्यासाठी, असं आहे. आता आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही. मला असं वाटतं सत्तेतल्या लोकांनी हा सगळा फोकस जो छत्रपतींचा अपमान केलाय, त्यानंतर महाराष्ट्रात होणारे महिलांवरचे अत्याचार, बलात्कार, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्यावरच सरकारने आम्हाला उत्तरं दिली पाहिजे. आणि हे जे सातत्याने होम मिनिस्ट्रीमध्ये माझी खरं स्वतः देवेंद्र फडणवीसांकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या. जरी मी विरोधी पक्षातली असले तरी अरे विरोधक पण दिलदार असला पाहिजे. त्याच्यामुळे मला नेहमी वाटायचं की जरी एका वेगळ्या विचाराच्या पक्षात देवेंद्रजी काम करत असले तरी ठीक आहे,
अच्छे को अच्छा बोलण्याचे, 5 वर्ष ते या राज्याचे मुख्यमंत्री होते, राज्याला खूप अपेक्षा होत्या. 2 पक्ष फोडून देवेंद्रजी आता आलेत, ज्याचा सार्थ अभिमान त्यांना आहे असं त्यांनीच तुमच्या चॅनलवर बोललंय. आज त्या देवेंद्र फडणवीसांनी महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता, कोयता गँग, पोलिसांवर होणारे हल्ले याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. तू तू मेमे मध्ये कुठे अडकताय? म्हणूनच या राज्याच्या कायदा सुव्यवस्था जी ढासळलेली दिसते ना, कारण का इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, घरफोडा, पक्षफोडा ह्याच्यापुढे यांना काही कामच नाही राहिलं. अजितदादांची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, लाडकी बहीण योजना. याच्यामध्ये ना मुख्यमंत्री शब्द आहे, ना महायुतीच्या इतर कुठल्या नेत्याचा फोटो आहे. एकंदरीतच अजित पवारांनी ही योजना आणली आणि ही योजना महिलांपर्यंत घेऊन दाखवायचा पद्धतीने एक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी करून होता. मी पाहिलेली नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही. नाही, भाजपचं एक आमदार आहे, ते गौतमी पाटील ज्या लावणीच्या काम करतात त्यांच्यावरून नाचतानाचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला आहे. आणि तिकडे सांगितलं जातं की सांस्कृतिक पणा कशा पद्धतीने असायला पाहिजे. भाजपचं आमदार असलेला व्यक्ती असं नाव यवतमाळ उमरखेडमध्ये मला खरं सांगू, एक तर लोककलांबद्दल माझ्या मनात सार्थ कौतुक आणि अभिमान. माझ्याही मतदारसंघात अनेक महिला अशा आहेत ज्या ह्या सांस्कृतिक कार्यक्रम करतात आणि मी त्याला मान सन्मानातच ठरवते. आता कुठल्या आमदारांनी काय केलंय काय नाही याची मला खरंच माहिती नाही. मला असं विचाराल तर ह्या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांवर होणारे अत्याचार, बदलापूरची केस आणि छत्रपतींचा अपमान हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि ह्या सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे. एबीपी न्यूजला आपण एक मुलाखत दिली, त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे म्हटलंय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होऊ शकतील, काँग्रेसचा होऊ शकेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र काही शर्यतीमध्ये नाही. आदरणीय पवारसाहेबांची लाईन आहे, मी तीच पुढे, म्हणजे आमच्या नेत्यांचा जो निर्णय तोच मी पुढे तुम्हाला सांगितलं आणि काही वेगळं त्याच्यात सांगितलेलं नाही. काही मागच्या काही दिवसापासून धार्मिक मुद्द्यांच्या आधारे कुठेतरी समाजामध्ये गेट निर्माण अनेक राजकारण्याची विधान करत आहेत. भाजपचे नेते नितेश राणे यांनी मस्जिदीकडे बंदुकीचा इशारा करून दाखवणं किंवा मस्जिदीत घुसून मारू अशी भाषा करणं आणि त्यामुळे जे काही आरोप प्रत्यारोप राज्यभरामध्ये बोलायचे नव्हते, तुम्ही कसं या सगळ्या मुद्द्याकडे पाहता? आणि नितेश राणे यांची जी काही विधानं आहेत ती कुठेतरी आक्षेपार्ह आहेत, धार्मिक भावना भडकावणारी आहेत असंही बोललं जातं. मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्याऐवजी कायदा सुव्यवस्था ज्यांच्यावर जबाबदारी आहे ना त्या होम मिनिस्ट्रीला तुम्ही विचारलं पाहिजे मला विचारायच्याऐवजी, कारण का या सगळ्याची जबाबदारी या राज्याच्या होम मिनिस्टरची आहे. त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न होम मिनिस्टरला विचार. सबसे पहिला सवाल ये की आला मराठी सगळं एसटी संपाचा 7 वाजता आज बैठक होणार आहे, अजूनही तोडगा नाहीये. कोकणात जाणारी मोठी संख्या आहे, कोकणात असं नाही. एसटी महाविकास आघाडीच्या काळात याच एसटी संपावरती सदावरती असे इतर लोक खूप आंदोलन करत होते, आता मात्र ते आंदोलन दिसत नाहीये. तुम्ही मला सांगताय माझ्या घरावर हल्ला झालेला विसरताय. पण महाविकास आघाडी काळात एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन हा संप पेटवणारे आता कुठेतरी शांत झालेत. एसटी कर्मचारी स्वतः म्हणतात की आता जे प्रश्न उठवले जात होते आधी ते आता का उठवले जाते? कसं असतं, सबसे बडी ताकद ना समय मे है. त्याच्यामुळे कधी कधी न बोलणं, आदरणीय पवार साहेब जे कमी बोलतात ना याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. आमचं सरकार होतं तेव्हा काय होतं, आज तुमचाच प्रश्नामध्ये ते सगळं 2 वर्षापूर्वीच्या घटना माझ्या डोळ्यासमोर जात आहेत. त्यामुळे सत्यमेव जयते, शेवटी सत्याचाच विजय होतो. सवाल ये है कि कागल में हम देखें, कागल में एक अलग ही राजनीति सामने आ रही है. हसन मुश्रीफ ये कहते हैं कि शरद पवार साहब आपसे बैर नहीं लेकिन समरजीत सिंह घाटगे तेरी खैर नहीं. और क्या वो ये भी जोड़ देते कि अल्पसंख्यक को आप क्यों सता रहे हैं? एक तो मुश्रीफ साहब की कांग्रेस से बहुत प्यारे लग रहा है. ये जो लाइन है ना, पवार साहब आपसे बैर नहीं, ये उनकी ओरिजिनल नहीं है, कांग्रेस की लाइन है जो उन्होंने मोदी जी आपसे बैर नहीं रानी तेरी खैर नहीं, ये ओरिजिनल राजस्थान के इलेक्शन की कांग्रेस की टैगलाइन है. तो मुश्रीफ साहब आज कांग्रेस की टैगलाइन से ही बोल रहे हैं, थोड़ा ओरिजिनल चलाइए यार, अभी तो आप बीजेपी के साथ है. मुझे लगता है कि वो जो चुनौती दे रहे हैं कि वो बहुमत से ही जीतेंगे क्योंकि मराठा कम्युनिटी हमेशा उनके साथ रही है, उनका दावा है. देखो ये लोकतंत्र है, एक सशक्त लोकतंत्र में हरेक को बोलने का अधिकार है. ठीक है, आप समरजीत सिंह की घाटगे के जीत को लेकर कितनी आश्वस्त है मौजूदा? अरे मुझे, मैं तो पहले से बेबस, जब हमारी पार्टी एक थी
और समरजीत गाड़गे बीजेपी में थे तब से मैं उनके पीछे पड़ी थी कि मुझे लग रहा था कि इस देश में इस राज्य में अच्छे नए लीडर होने चाहिए और समरजीत गाड़गे से मेरी बहुत सारी उम्मीद थी। और जब हम साथ में थे, राष्ट्रवादी कांग्रेस साथ में थे एक, तभी भी मैं समरजीत गाड़गे जी को हमेशा जब कोल्हापुर जाती थी तो मैं मिलती थी। और इन सब जब जब मैं कोल्हापुर जाती थी, किसी का भी कोई भी लड़ाई हो, मुझे उससे कुछ लेना देना नहीं था, क्योंकि मुझे हमेशा लगता था कि ये लड़ाई में कोल्हापुर का डेवलपमेंट जो है वो रुका नहीं पड़े। और मैं समरजीत गाड़गे जी को बहुत सालों से कहती आ रही हूँ कि आप एनसीपी में आ जाइए, आप किसी को भी पूछ के बोलिए। और मैं मिलती भी थी उनको, कोल्हापुर में जाती थी। लगता है कि इसी तरीके से बाकी के कई नेता हैं, फिर बार बार बात चलती है हर्षवर्धन पाटिल की, रामराजे नाईक निंबाळकर की, वो भी आपका रुख कर सकते हैं आपकी पार्टी का, रामकृष्ण हरी। दूसरा सवाल यह है कि अनिल देशमुख खुद इस पे कहते हैं ट्वीट करते हुए कि उनके ऊपर सीबीआई ने फिर एक मामला झूठे तरीके से दर्ज किया और इसके लिए देवेंद्र फडणवीस को ही दोषी ठहरा। देखिए, देश में एक अदृश्य शक्ति है जिनको लगता है वो कुछ भी कर सकती है, लेकिन बाद में सत्यमेव जयते, सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं हो सकता। अभी ये करते रहेंगे ये लोग, मुझे कोई नहीं। अभी इलेक्शन आ गया है 2 महीने पे, कल भी माननीय मुख्यमंत्री जी ने कहा कि नवंबर में वोटिंग होगा, तो 2 महीने ये लोग करते रहेंगे ऐसे, लेकिन विजय तो सत्य के ही होगी। हाजी अराफात जो बीजेपी के नेता है अल्पसंख्यक विभाग के, वो अभी एक वीडियो पोस्ट करते हुए कहते हैं कि जो नीतीश राणा ने बयान दिया है कि मस्जिद में घुसकर मारने का विरोध करते हैं, और वो भी उसी तीव्र भाषा का विरोध करते हैं। और साथ ही उन्होंने देवेंद्र फडणवीस को कहा कि आप इन्हें समझाइए कि हम मुसलमानों को जोड़ रहे हैं और नीतीश राणा के बयान से मुसलमान बीजेपी से टूटते हैं। ये सवाल आप मुझसे क्यों कर रहे हैं? ये सवाल आपने इस राज्य के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी को पूछना चाहिए, क्योंकि जब भी इनके पार्टी का कोई ऐसे बोलता है, उनकी आपके टीवी की भाषा, ये मेरी नहीं है भैया, मेरे संस्कारों में मैं बोल भी नहीं सकती ये स्टेटमेंट। कहा जाता है कि उनके जो पिताजी है वो सागर बंगला में रहते, ऐसे मैंने आप ही के टीवी पे देखा है, तो मुझे कुछ पता नहीं कौन किसके पिता है, सागर में कौन रहता है, वो सब मुझे पता नहीं है। लेकिन मेरे ख्याल से ये जो आते हैं ऐसे सब चीजें, मेरी हाथ जोड़ के देवेंद्र जी से विनती है कि ये जो स्टेटमेंट्स है, ये किसके पिताजी, कौन सा सागर बंगला क्या है, भैया आप ही उस पर स्पष्टीकरण कीजिए। मैं बड़ी विनम्रता से इस राज्य के गृह मंत्री से विनती कर रही हूँ। सवाल ये कि जिस तरीके से एसटी का जो आंदोलन चल रहा है, फिर से एक बार वो रास्ते पर है, गणपति का समय है और आंदोलन वाली स्थिति है, सरकार इन सब चीजों को कहीं ना कहीं दमन चक्र से टैकल करने की कोशिश कर रही है। नहीं, मेरे ख्याल से आप देख रहे हैं आज महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार से लिप्त हुई ये सरकार है। महिलाओं पे अत्याचार हो, बलात्कार, बदलापुर की केस हो, इन्होंने तो छत्रपति महाराज को भी नहीं छोड़ा। कल आपने देखा होगा, आप ही के चैनल पे शायद मैंने दिखा है कि पिंपरी चिंचवड़ में भी संभाजी महाराज की एक बड़ी मूर्ति बन रही है, उसके पैर का आपने दिखाया, वहां भी कुछ प्रॉब्लम हो गया है, ऐसा आपके टीवी पे ही देखने में मिला। तो ये सीरियस नहीं है, भ्रष्टाचार हर चीज में करने वाली ये सरकार है। और जिस तरह से हम आप देख रहे हैं कि ये सब जो काम महाराष्ट्र में हो रहा है वो गलत हो रहा है, इसलिए सरकार बदलनी पड़ेगी। ज्या पद्धति हसन मुश्रीपांना म्हटलं की शरद पवार से बाहर नहीं, समर्थित गाडगे तरी खैर नहीं, तो वक्तव्याकडे कसं पाहता? हे दुर्दैव आहे की अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेले हसन मुश्रीफ जी काँग्रेसचे टॅगलाईन्स विसरले नाहीत दिसत आहे। त्यांना आठवण करू द्या अतिशय प्रांजळ आणि विनम्रपणे की ही लाईन काँग्रेसची आहे। काँग्रेसमध्ये राजस्थान मे मोदीजी आपसे बैर नाही, राणी तेरी खैर नाही, ही टॅगलाईन काँग्रेसची होती राजस्थानच्या इलेक्शनमध्ये, तीच आज त्यांनी इथे घेतलेली आहे। मला अतिशय विनम्रपणे त्यांना सांगायचं आहे की तुम्ही काँग्रेस सोडलेली आहे, तुम्ही आज भारतीय जनता पक्षाभयात, थोडा तो खुद का ओरिजिनल चलाव यार। एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील असं सूचक वक्तव्य केलेलं आहे, राज्यात अनेक प्रश्न दाबलेले आहेत, खरं तर या निवडणुका आधी व्हायला अपेक्षित होतं हरियाणा आणि जम्मू काश्मीर। अर्थातच ह्याच्याबद्दल आम्ही सविस्तर, मी मागच्याच आठवड्यात मीडियाशी बोलताना म्हणले होते की आम्हाला जे कानावर येत आहे 8 ते 10 तारखेला ऑक्टोबरच्या आचारसंहिता आणि 10 ते 15 मध्ये मतदान, असंच आम्हाला मीडिया आणि काही काही लोकांकडून कळतंय, तर खरं ते ऑक्टोबरमध्येच व्हायला पाहिजे होतं। रडीचा डाव खेळणारे लोक येतोय, सगळं कॉपी करून पास करणारे, 2 पक्ष फोडून येणारे,
याच्यात ते कॉपी करून पास होण्याचा त्यांना आनंद आहे. ते हम देख रहे हैं कि राज ठाकरे भी अभी मुंबई हो नासिक हो या ठाणे में चुनाव लड़ने की तयारी कर रहे हैं, वहां पे अपने उमेदवार उतारेंगे. उनका जो सर्वे है वो ये बताता है कि नाराजगी महाविकास आघाड़ी और महायुति के भी खिलाफ लोगों में है. अब राज ठाकरे एक्टिव हो रहे हैं इलेक्टोरल पॉलिटिक्स में, फिर से दमखम से उतरने की कोशिश. एक लोकतंत्र में हर एक को लड़ने का, आप भी लड़ सकते हैं, क्या प्रॉब्लम है? रामगिरी महाराजांना अजूनही अटक होत नाही आहे, त्यामुळे जितिया जलीलांना आता घोषणा केली पुढच्या 5 दिवसांचा सरकारला वेळ देतोय, अन्यथा एक मोठी रॅली घेऊन मुंबईला धडकणार आहे. आज इथे वक्तव्य केली, गुन्हे दाखल झाले, मात्र कारवाई काहीच नाही. हा प्रश्न तुम्ही गृहमंत्री तुम्ही जे जे प्रश्न मला विचारताय ना ते मला विचारायच्या वेळी इथे 2 मिनिटांवर मंत्रालय तिकडे जा आणि गृहमंत्र्यांना हे प्रश्न विचारा, कारण का हे सगळे प्रश्न जेवढे जेवढे तुम्ही आज विचारले त्याचे 90% प्रश्न हे गृहमंत्र्याशीच सीमित आहेत, त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे. त्याच्याशी निगडीत आहेत त्यांचे सगळे विषय तुम्ही मांडले. म्हणूनच मी म्हणते ना, ह्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये प्रचंड अडचण आहे. 90% प्रश्न हे होम मिनिस्ट्रीचे आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.